नेक्स्ट व्हिडिओ आहे मराठी कलाकारांकडून जो आपल्याकडे पाठवला आहे मुंबई प्रतिनिधी सचिन गायकवाड यांनी. नमस्कार, मी आदिती सारंधर. नमस्कार, मी प्राजक्ता शिंदे. नमस्कार, मी गायक संगीतकार त्यागराज खाडीलकर. नमस्कार, मी अभिनेत्री नम्रता नायकवाड. नमस्कार, मी हर्षा गुप्ते. नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत. नमस्कार, मी तुमचा मित्र संजय वारण. नमस्कार, माझ्या हिंदुस्थान वासियांना. अँटी कोरोना टास्क फोर्सच्या संपूर्ण टीमला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण सगळेजण दिवस रात्र या कोरोना व्हायरसशी लढता आहात. हा टास्क फोर्स तुम्ही जो लावलेला आहे त्याबद्दल आम्हा सर्व नागरिकांतर्फे, संपूर्ण संगीत परिवारातर्फे आणि तमाम संगीतकार आणि गायकांच्या तर्फे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. गेले काही दिवस आपण करोनाशी अक्षरशः जीव मुठीत घेऊन लढतो, घराबाहेर पडत नाही हो. स्वतःची काळजी घेतो आणि स्वतःमुळे इतरांची काळजी घेतो. देशातील तमाम जनतेला एक विनंती आहे की त्यांनी या महान कार्यात सहकार्य करावं. साफसफाई कर्मचारी, मिलिटरी, हे सगळेजण आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या संरक्षणासाठी ते बाहेर कोरोनाशी लढत आहे. धान्य भाजीपाला आणण्याकरता घराबाहेर पडून गर्दी करू नका. बाहेर पडायची वेळ आलीच तर तोंडावर मास्क लावायला विसरू नका. हीच वेळ आहे मदतीची, माणुसकी जोपासण्याची, एकीची ताकद दाखवण्याची. सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मी नम्रतेनं आवाहन करतो की अँटी कोरोना टास्क फोर्सच्या संपूर्ण टीमला योग्य ते सहकार्य करा. प्लीज कृपा करून पुढे ओढा. अंतर्मुख होण्याची वेळ आहे कर्मचारी सगळ्यांना. जगभरात कोरोनाचं तांडव वाजले, जगभरातल्या बळींची संख्या पाहता आपल्या जनतेनं आता तरी शहाणं व्हायला हवंय. कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवरती काम करीत आहे. सहकार्य पोलिसांना करा, सहकार्य डॉक्टरना करा, सहकार्य नर्सना करा, सहकार्य हे सरकारी पूर्ण यंत्रणेला करा. सरकारच्या हातात हात घालू, सरकारच्या बरोबरीने लढा घालू. एक सरकारमान्य ग्रुप पुढे करू, अँटी कोरोना टास्क ही महाराष्ट्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोरोना बाधित रुग्ण जिथे आहेत त्यांच्यासाठी काम करत आहे. गावोगावी शहराशहरात जाऊन जनजागृती करून आपली मोहीम राबवित आहे. कुठलाही मोबदला न घेता देशासाठी, लोकहितासाठी हे सगळं काम केलं जात आहे. आपल्या महाराष्ट्रात हा फोर्स कार्यरत स्वतःच्या जीवावरती उदाहरण म्हणून तुम्ही आम्हा सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी सज्ज झालेला आहात. मनापासून मी तुम्हा सगळ्यांचं संपूर्ण हिंदुस्थान वासियांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. फक्त देशसेवा म्हणून ते आज आपण सुखी राहावं कि आपण आरोग्यदायी राहावं म्हणून अगदी कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्राच्या काम करीत आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे, आपणही त्यांच्या या महान कार्यात सहकार्य करूया. खूप खूप शुभेच्छा देते. अँटी कोरोना टास्क फोर्सचे मनपूर्वक आभार. अँटी कोरोना टास्क फोर्सला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अँटी कोरोना टास्क फोर्स या संस्थेच्या सगळ्या सदस्यांना माझा मनापासून सॅल्यूट आणि अभिवादन आहे. मनापासून या फोर्सला माझ्या शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. अँटी कोरोना टास्क फोर्सच्या या निस्वार्थी कार्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या या महान सामाजिक कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. हीच ती वेळ आहे मदतीची, माणुसकी जपण्याची. काळ कठीण आहे पण आपण लढायचं. आपण या टास्क फोर्सला एक चांगला भारत घडवायला आपण मदत करूया, एवढीच नम्र विनंती आहे. तुमच्या धैर्याला सलाम, तुमच्या शौर्याला सलाम, तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम. तुम्ही दिवस रात्र करता काम, म्हणून आम्ही घरी करतो आराम. तुम्ही आहात तिथे म्हणून आम्ही सुरक्षित, आम्ही घरी तुम्ही करता काम. तुमच्या धैर्याला सलाम, तुमच्या शौर्याला सलाम आणि मुख्य म्हणजे तुमच्या सगळ्या कुटुंबियांना, तुमच्या परिवाराला, तुमच्या पोराबाळांना, तुमच्या माता भगिनींना आमचे मनापासून सलाम, आमचे तुम्हाला सलाम. अँटी कोरोना टास्क फोर्स तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि त्रिवार सलाम.
वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर मंडळी घरातच राहा, सेफ राहा आणि जर तुमच्याकडे असे छान छान व्हिडिओ असतील तर आम्हाला मी महाराष्ट्र चॅनलवर पाठवत राहा. तोपर्यंत बघत राहा मी महाराष्ट्र चॅनल. स्टे होम स्टे सेफ.